मुंबई के उपनगर विलेपार्ले निवासी 81 साल के अशोक किरणे अनोखे अंदाज में समाज सेवा कर रहे हैं। वे मृतकों के परिवारों को उनके डेथ सर्टिफिकेट पहुंचाने के लिए शमशान और अधिकारियों के साथ तालमेल करते हैं। अंत्यविधि झाल्यानंतर विशिष्ट नाव येतात, ही मी सगळी व्हॉट्सअपवर बीएमसी मध्ये फॉरवर्ड करतो। बीएमसी मध्ये त्याचा फॉलोअप घेतो, तिथल्या क्लार्कशी बोलून हे करून बाबा अजून का झालं नाही वगैरे हे करून जितकं होईल तितकं लवकरात लवकर मी ती डेटा एंट्री करून अप्रूव्ह झालेली सर्टिफिकेट। करोनाच्या पूर्वी मी प्रत्येकाच्या घरी जात होतो, करोनानंतर माझं वय जास्त आहे त्यामुळे मग मी आता पोहोचू शकत नाही सगळीकडे। विलेपार्ले के लोग अशोक किरणे की सेवाओं के लिए आभारी हैं और उनके काम के लिए उन्हें आशीर्वाद देते हैं। डेटा एंट्री करून सगळं झालं की त्या कॉपीज मी माझ्याकडे पार्ल्यात मागून घेतो आणि घरच्या लोकांना मी त्या कुटुंबाला येऊन कलेक्ट करा कॉपी वगैरे सांगतो। ती लोक आता रेग्युलर 2 वर्ष झाली इकडे माझ्या सोसायटीच्या राहतो तिकडे येऊन लोक येऊन कॉपी कलेक्ट करतात आणि सगळे म्हणजे मला सगळेजण आशीर्वाद, माझ्यापेक्षा लहान असलेले सुद्धा त्यांच्याकडनं आशीर्वाद मिळतात। अशोक किरणे के मुताबिक डेथ सर्टिफिकेट जरूरी दस्तावेज है, लेकिन बहुत से लोग नहीं जानते हैं कि ये कैसे बनवाया जाए, इसलिए वे उनकी मदद करते हैं ताकि शोक में डूबे परिवारों को इसके लिए मुश्किलों से दो चार ना होना पड़े।